दादागिरीमुळे चर्चेत आलेत. काल हिंगोलीत प्राध्यापकाला धमकावल्याच्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला ताप होत असला तरी संतोष बांगर आपल्या दादागिरीवर ठाम आहे. पाहूया खास रिपोर्ट. आमदार संतोष बांगरांची दादागिरी. बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला ताप. संतोष बांगर दबंगगिरीवर ठाम. शिंदे फडणवीस सरकारसाठी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर डोकेदुखी झाले. आमदार संतोष बांगर प्रत्येक ठिकाणी दादागिरी करतात, कायदा हातात घेतात. सरकारी अधिकारी आणि ठेकेदार तर त्यांच्या रडारवरच आहे. कधी कुणाच्या कानशिलात लाव, कुणाला धमकी देण्याचे कार्यक्रम सुरूच असतात. नुकतंच त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणात आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करतायत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड यांनी ताबडतोब या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली आहे. आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत. तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलं, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. दुसरीकडे बांगर ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आहेत त्या पक्षाचे नेतेही बांगरांच्या दबंगगिरीमुळे हैराण आहेत. प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात, आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांनाची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे असं आम्हालासुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारचीसुद्धा इमेज 100% असते हे मला मान्य आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. संतोष बांगर यांना मात्र त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही, ते त्यांच्या दबंगगिरीवर ठाम आहे. या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही. सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही. सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रितसर माहिती दिलेली आहे. संतोष बांगर यांच्या दादागिरीमुळे सरकारची अडचण झाली आहे. बांगर यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही आणि त्यांना मोकळंही सोडू शकत नाही अशी सरकारची अवघड अवस्था आहे. मनीष खरासह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.